राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींचा हा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं स्वतः देवेंद्रजींनी असं आवाहन केलं होतं की कुठल्याही प्रकारे माझा वाढदिवस हा बॅनर्स होर्डिंग्स हार बुके तुरे अशा स्वरूपामध्ये तो साजरा न करता हा वाढदिवस हा समाजासाठी आपल्याला कार्यकर्त्यांनी काही ना काहीतरी उपक्रम राबवून सामाजिक असतील विधायक असतील अशा स्वरूपाचे कार्यक्रम करून तो साजरा करा. बूस्टर डोस जो आपण कोरोनाच्या या सगळ्या प्रवासानंतर आपण पाहतो की किती आवश्यक आहे आणि म्हणून बूस्टर डोसची आजची गरज लक्षात घेता आज या ठिकाणी जवळपास 1500 लोकांना एका दिवसामध्ये आज आपण बूस्टर डोस देणार आहोत कोविशिल्डचा आणि जेणेकरून एक आरोग्याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी आणि अशा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम होतोय. त्यामुळं हा उपक्रम होत असताना आमच्या सर्वांच्या वतीनं देवेंद्रजींना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. शिबिरामार्फत बूस्टर डोस सगळ्यांना देण्यात आला आणि ही आरोग्याची सगळ्या यांची काळजी घेतली गेली आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त जेवढं हे देता येईल तेवढं सहकार्य द्या आणि हे आत्ताचं हे सगळं हे बघून मला अतिशय समाधान झालेलं आहे. मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यामध्ये आम्हाला एक काळजी होती की कुठे जाऊन घ्यायचं आणि कसं घ्यायचं किती वेळ लागेल ही कसलीही काळजी नाही अतिशय स्मूथ झालं. मुरलीधर मोहळेनी व्यवस्था छान ठेवलेली आहे. मला जागेवर दिलं जाऊन आणि काही त्रास झाला नाहीये. इमिजिएटली प्रत्येकाला डोसेस मिळतात आणि डोस दिल्यानंतर जी केअर असते ती प्रॉपरली घेतली जाते. पोस्टर पाहिलं तिथून आम्हालाही माहिती मिळाली. मग आम्ही त्यांच्या कार्यालयात गेलो आणि तिथे खूप सुंदर रीतीने आमचं मार्गदर्शन करून आम्हाला लस अवेलेबल करून दिली. मोहन साहेबांनी इथं चांगला कॅम्प अरेंज केला आहे. इथल्या फॅसिलिटीज पण खूप छान आहेत. अण्णांनी आपल्यासाठी हा जो काही बूस्टर डोस कॅम्प ऑर्गनाईज केला होता त्यामुळे आपल्याला नागरिकांना खूप फायदा झालेला आहे. अतिशय उत्तम व्यवस्था अतिशय कम्फर्ट झोन. द वॅक्सिनेशन सिरियसली आर नॉट अवेलेबल राईट नाव बट देन एव्हरीबडी आर गेटिंग दिस अँड दॅट इज टू व्हेरी फ्री ऑफ कॉस्ट. आणि मी माझी वाईफ आलो आमचं दुसऱ्या मिनिटाला इंजेक्शन घेऊन झालेलं आहे. ही ऑल्सो वॉज प्रेझेंट अँड ही वॉज टेकिंग केअर दॅट एव्हरीबडी इज वेल सीटेड अँड एव्हरी वन इज गेटिंग वॉट एव्हर दे वॉन्ट चाय कॉफी अँड एव्हरी वन इज हॅव्हिंग अ सीट. सो थँक्यू सो मच अण्णा. आय थँक मिस्टर मोहोळ सर फॉर ऑर्गनायझिंग सच अ स्मूथ कॅम्प फॉर द थर्ड बूस्टर डोस. जे काही व्यक्ती इथे होते ते सगळे व्यवस्थित फ्रेंडली होते आमच्यासोबत. सो 5 मिनिटाचंच काम झालं आणि आय एम सो हॅपी. चिंता लागून असते की मुलाचा बूस्टर कधी होणार तो जाईल मग काय वगैरे पण इथल्या सगळ्या लोकांनी खूप मदत केली आणि त्यामुळे त्याचाही डोस झाला. भारतीय जनता पार्टी या मार्फत हा जो काही बूस्टर लसीकरणाचा उपक्रम राबवला आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे राबवला आहे. मुरली अन्न मोहळ हे प्रत्येक वेळेस आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वेळेस त्यांनी असे वेगवेगळे कॅम्प अरेंज केलेले आहेत तर अशाच त्यांनी प्रत्येक वेळेस कॅम्प अरेंज करत राहावेस एवढीच इच्छा. आणि विदाउट एनी हॅसल विदिन लाईक 15-20 मिनिट्स फ्री बूस्टर मला मिळालं. अँड मोस्ट ऑफ ऑल द स्माइलिंग फेसेस ऑफ ईच अँड एव्हरी वन हू इज लेटिंग अस डू द वर्क. इट इज जस्ट नॉट दॅट इट्स नॉट अ ड्युटी इट इज लाईक द सोशल वर्क व्हॉट आर डुईंग इज रिअली ग्रेट. कीप इट अप. स्तुतीप्रिय असल्याचं मी पूर्ण नागरिकांना आणि आव्हान करतो की प्रत्येकाने बूस्टर डोस घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा. अतिशय सुंदर व्यवस्था असल्यामुळे गेल्या दुसऱ्या डोसच्या वेळेला जेवढे तास मला लाईनीत उभं राहिलं होतं त्याच्यापेक्षा कमी मिनिटात माझं आज काम झालं आणि आम्ही सर्वजण अतिशय आनंदाने बाहेर पडतो. धन्यवाद अण्णा.